अमरावती शहरातील जुन्या महामार्गावर असणाऱ्या हॉटेल लॉर्ड्सला पहाटे 4 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेलचा मागच्या बाजूचे 2 मजले जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. मात्र ही आग नेमकी लागली कशी याचं कारण अद्याप समजू शकले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 बंबाद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत हॉटेलच्या मागील बाजूला नव्याने बांधण्यात आलेली 2 मजली इमारत पूर्णतः जळाली असून या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. MC News करता साजिद सौदागर.